धन्यवाद विजय डोके साहेब. तर यापुढे सामना होईल पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल तो कुडसावरेवाडी विपक्ष काराव. अजय शेंडे कृपया आपण त्वरित स्टेजचे संपर्क साधायचा आहे. अजय शेंडेजी आपण यायचं आहे, आपल्याला पंचांची भूमिका पार पाडायची. सामना चालू होतोय पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. प्रथम क्षेत्ररक्षण कुडसावरेवाडी फलंदाजीसाठी कारव संघ सज्ज. सलामीची जोडी जाते मैदानाच्या आतमध्ये. इंटर होते मनोज आणि अजय. सलामीचा गोलंदाज. कुणाच्या कांद्यावरती जबाबदारी दिली जाते या कुडसावरेवाडी संघाची. गोलंदाज सलाम वैयक्तिक पहिला सांगी. पहिले षट घेऊन येतो योगेश. अतिशय वेगवान गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी केली वारेजवाडी या संघासमोर. आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. कारण समोर तेवढा ताकदीचा संघ. सिद्धिविनायक काराव. लेट्स प्ले. सामनाला सुरुवात होते. मेन पंच इशारा करतात कवी शेंडे. लेग पंच असते अजय शेंडे. मारा करतील अजय. स्लोरचा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय फर्स्ट गल्लीच्या मधून चौकाराच्या दिशेने. मिळतात चार धावा. श्री गणेशा होता या चौकाराने. काराव संघाचं खातं खोलत जात अजयच. चार धावसंख्या चार. चांगल्याशी फलंदाजी पाहायला मिळते. मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. हलक्या दिशेने कट केला फर्स्ट स्लिपच्या गल्लीमधून. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा तो चेंडू. इथे मात्र घडतंय काय. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच देऊन बसला हा फलंदाज बाद. पहिला धक्का लागतो काराव संघाला सागरच्या रूपामध्ये. अजय सॉरी अजय. इथे मात्र पहिला धक्का लागतोय काराव संघाला. चला फलंदाज जायचंय त्वरित. मात्र वन डाऊनचा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो हरेश. जबरदस्त गोलंदाजी. यारकलेंचा चेंडू. चेंडू मात्र एसट्यांवरती आदला. पुन्हा अजून एक धक्का काराव संघाला. बॅक टू बॅक लागणारा दुसरा धक्का हरीशच्या रूपामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कुडसावरेवाडी संघाकडनं. ते मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना दिसतोय प्रकाश. ते मात्र आता पूर्ण जबाबदारी असेल प्रकाशच्या खांद्यावरती. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचून ठेवावं लागेल आपल्या संघाला. मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. ते मात्र मोठा फटका येतो प्रकाशच्या बॅटमध्ये. हार्ड हिटर फलंदाज षटकार. जबरदस्त फटकेबाजी. मोठा फटका आला प्रकाशच्या बॅटमधनं. त्या फटक्यांसाठी ओळखला जातोय प्रकाश.
आणि खऱ्या अर्थाने या फटक्याची गरज होती काराव संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज असा तो प्रकाश, त्याच्या बॅटमधनं एक तुंग षटकार आला, ते मात्र अडथळा निर्माण. रनअपमध्ये गोलंदाजाच्या कुठेतरी दबावमध्ये प्रेशरमध्ये दिसतोय हा गोलंदाज. एका फटक्याच्या षटकाराच्या याच्याने बघूया अजून, ते मात्र जबरदस्त कमबॅक. वेगवान गोलंदाजी एका षटकाच्या नंतर चांगलेसे कमबॅक. अजूनही काय चेंडू शिल्लक असतील, मारा करतील प्रकाश. ते मात्र सुंदर असा फटका येतोय सरळ रेषेत, 1-2 चौका. चांगल्याशी फलंदाजी पाहिले मध्ये प्रकारच्या बॅटमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली काराव संघाची 14 या आकड्यावरती, 2-14. पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती काराव संघाची 14. षटकाचा विचार करायला गेला तर कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल. पिवांच्या षटकाच्या समाप्तीनंतर क्षेत्ररक्षक कुठेतरी विखुरलं जात आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आणि या पिवांच्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी 10-1 थोडासा अवघड होतोय फलंदाजा तो मनोज. ते मात्र शॉटचा चेंडू होता, चेंडू मात्र समजला नाही फलंदाज, बीट होतोय निर्धाव चेंडू. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग, गोलंदाज सज्ज. राहुल मारा करीतो मनोज. इथे मात्र रिवर्सचा टेन लगातो आवाज नेतो बर्बाद. ते मात्र फलंदाज बर्बाद होतोय. डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुडसावरेवाडी संघाकडनं. वारंवार डॉट चेंडू फेकले जात आहेत, रनावर अंकुश लावलं जातंय गोलंदाजी मार्फत. ते मात्र आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नात्यामध्ये जेलबाद होतोय फलंदाज मनोज. लागणारा काराव संघाला 3रा धक्का. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. ते मात्र नवीन फलंदाज आतमध्ये इंटर झाले तो दिनेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल, अतिशय वेगवान गोलंदाज, थोड्याच ताकदीची गोलंदाजी. ते मात्र कट करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. ते मात्र वारंवार डॉट चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज राहुल यांच्या मार्फत. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र कुठेतरी मोठे फटकेबाजी करावला गेल्या काराव संघाला. ते मात्र चेंडू मात्र खोदून काढलाय, चेंडू उचलता फेकता तोपर्यंत एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. ते मात्र एका धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचली काराव संघाची 15 आकड्यावरती. आता मात्र ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं पिवनच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार आला होता तोच फलंदाज स्ट्राईकला असेल तो प्रकाश. अतिशय दष्टपुष्ट फलंदाज, मजबूत फलंदाज. तर एखादा या षटकामध्ये सुद्धा मोठा फटका आला तर नक्कीच सन्मानजनक स्कोर पुढे नेता येईल. ते मात्र प्रयत्न मात्र पुरेपूर होता. चेंडू उचलता फेकता तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. ते मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 आकड्यावरती.
3-16 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या कारव संघाची 16 अजूनही काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रामधील आदिवासी विकास संघटना व आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ जिल्हा ठाणे पुरस्कृत लिटिल स्टार द क्रिकेट चषक 2022 आयोजित 23-11-2022 ते 27-11-2022 MTC लाईव्ह यांच्या मार्फत आपण हे सामने पाहताय. सामन्याचे ठिकाण धारोळ. सुंदर असा मैदान. बघायला गेलं तर लिटिल स्टार धारोळ कानाकोपऱ्यामध्ये या धारोळ संघाचं नाव. शहापूर तालुका असो, अंबरनाथ तालुका असो, कर्जत तालुका असो, ओपनच्या मॅचेस असो, पूर्णपणे आपला वर्चस्व गाजत असतो. इथे मात्र फटका खेचलाय. कोणी खेचलाय तर तो प्रकाशने खेचलाय. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती कारव संघाचे 22. मी मगाशीच म्हणलं होत हा फलंदाज जर मैदानामध्ये राहिला तर नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. आणि तो मात्र दाखवून देतोय की इथे मात्र प्रकाश दाखवून देतोय. माना की दिल हमारा है, माना की दिल हमारा है, पर इस दिल पर राज सिर्फ क्रिकेट का है. आणि राज करतोय पूर्णपणे हा फलंदाज प्रकाश. याच्या बॅट मधन दोन षटकार आणि एक चौकार आलाय. आणि अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 22. ते मात्र कुठेतरी रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय गोलंदाज अशोकच्या. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज असेल तो प्रकाश. ते मात्र खराब खराब क्षेत्ररक्षण, खराब एक्सटी रक्षण, परंतु याचा फायदा उचलता आला नाही फलंदाज. ते मात्र निर्धाव चेंडू, डॉट चेंडूचे सांगता. जबरदस्त फटका. इथे मात्र जेल सोडला गेला आणि मिळतात 4 धावा. वारंवार या फलंदाजाच्या बॅट मधन चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहे. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज सुद्धा आहे. आणि आता दाखवून देतोय की विचार करायला गेला तर या प्रकारच्या बॅट मधन 2 चौकार, 2 षटकार, 1 एकेरी धाव. अशा प्रकारे टीमचे टोटल पुढे नेऊन ठेवले या फलंदाजाने 26 या आकड्यावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू उचलता फेकता तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. ते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. त्यांना टीमची टोटल नेऊन ठेवली 28. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते प्रकाशच्या बॅट मधन. ते मात्र पुन्हा एकदा खराब खराब क्षेत्ररक्षण. ते मात्र लेग बायच्या धावा मिळतील 4. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. ते मात्र कुठेतरी चुकी करतोय हा कुडसावरेवाडी संघ. चुकीला मात्र माफी नाहीये हे लक्षात घ्यावं लागेल या कुडसावरेवाडी संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळाच्या नादामध्ये बीट होतोय फलंदाज. पाणी घेऊन जायचंय, ड्रिंक्स ब्रेक होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या काराव्या संघाची टीम टोटल झाली ती 32. 3-32. ते मात्र अजूनही एक षटक शिल्लक असेल. 4 षटकाचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे सर्व यापुढे संघनायकांनी.
विचार करायला गेलं तर चांगला खेळ दाखवला या मैदानावरती जांभेलू संघाने. दोन सामने जिंकून पुढे सरकलाय तो जांभेली संघ. आणि या संघामधून जो संघ विजय होईल तोच संघ पुढे फाइट करेल जांभी संघ जांभेली संघापुढे. तो मात्र शेवटचा सामना असेल सेमीफायनलसाठी क्वार्टर फायनलसाठी. कोण बाजी मारेल या दोन्ही संघामधनं त्याच्यानंतर 5 दिवसाची लॉस उडवण्यात येते त्याची नोंद घ्यायची. ज्या संघांनी या आयोजनामध्ये एंट्री टाकली असेल ते लाईव्ह सामने बघत असतील तर आपण याची नोंद घ्यायची. 5 दिवसाचे लॉस टाकले जातील. यापुढे सुद्धा उद्यापासून 4 दिवस चांगलेसे भव्यदिव्य सामने पाहायला मिळतील. चांगले सामने टफ अँड रफ सामने. वैयक्तिक पहिलं सांगितलं 14 षटक घेतो गोलंदाज गणेश. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये. इथे मात्र लाईन खराब दंडित केले गोलंदाज गणेशला. अवंतर धाव व्हाईटच्या रूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. बघूया पुन्हा एकदा. ते मात्र शॉर्ट लाईनचा चेंडू. चेंडूचा मात्र फायदा उचलता नाही फलंदाज दिनेशला. लॉलीपॉप चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा द्यायची होती परंतु निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश तयार. इथे मात्र पंचांचा निर्णय. ते मात्र डॉट चेंडू. ते मात्र रिव्ह्यू घेतला जातोय काराव संघाकडनं नो चेंडूसाठी. चेंडू MTC लाईव्हचे सदस्य तयार. थर्ड पंच आणि शेंडे सुद्धा तयार आहेत. लवकरात आपल्या जवळ निर्णय कळवला जाईल. नो चेंडू. ते मात्र दंडित केलंय थर्ड पंचांनी. ते मात्र फ्री हेड असेल पूर्णपणे फलंदाजाला. खुली सहमती मिळाली या चेंडूवरती. मात्र खराब चेंडू फेकला गेला तो दंडित केला गेला. मात्र जबरदस्त मोठा फटका खेळायचा होता परंतु फलंदाजापासून लांब ठेवला गेला चेंडू. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कुठ सावरेवाडी संघाकडनं. दोन धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्या होते. 3 बाद 37 37. मात्र प्रगतीपथावर शेवटचा षटक चालू असताना काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका अंधाधुंदी फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट होतोय फलंदाज प्रकाश. त्याच्या बॅटमधनं दोन चौकार दोन षटकार पाहायला मिळाले. तोच फलंदाज स्ट्राईकला. गोलंदाज असेल तो गणेश. मात्रिवतचा अटेन. मी म्हणतो सरळ फटक्यामध्ये जर धावा येत असतील तर या अशा एड जव्या फटक्यांची काही गरज नसेल मी म्हणेन. तर अतिशय दष्टपुष्ट फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. प्रकाश ज्याच्या बॅटमधनं सरळ बॅटने धावा येत आहेत. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न. ते मात्र वारंवार डॉट चेंडू डॉट चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केला गणेशनं. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला. जेलबाद फलंदाज बाद होतोय.
चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 37, चार बाद 37, 24 चेंडू, 38 धावांची गरज असेल या सावरेवाडी संघाला विजयासाठी। तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी चांगले फलंदाजी करावी लागेल। कारवा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अजूनही एक सामना खेळवायचा आहे। चांगला असा टोटल, चांगला असा स्कोर या खुडसावरेवाडी संघासाठी उभारून ठेवलाय कारवा संघानं। 24 चेंडू, पंचांचा निर्णय अंतिम राहील। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय काराव संघ, सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये कुडसावरेवाडी संघ। ते मात्र सलामीची जोडी राहुल आणि मनोहर गोलंदाजीसाठी, सलामीचा गोलंदाज सागर। ते मात्र सामना जिंकायचा असेल ना तर कुडसावरेवाडी संघ, निकाल दे अपने दिल से डर को, निकाल दे अपने दिल से डर को, मिला दे नजर से अपने नजर को, दामन पर दामन भर जाएगा सितारों से तेरा, दामन भर जाएगा सितारों से तेरा, जब बेहतरीन खेल देखेगी दुनिया तेरा। इथे कुठेतरी असा चांगलीशी फलंदाजी करावी लागेल या सलामीची जोडी कुडसावरेवाडी संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर होताना दिसते राहुल आणि मनोहर। सला स्ट्राइकला असेल तो, स्ट्राइकला असेल तो राहुल, नॉन स्ट्राइकला असेल तो मनोहर। सलामीचा गोलंदाज सागर उर्फ सॅगी, मंजिले उनको मिलती है, मंजिले उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है। पहला चेंडू, जबरदस्त चेंडू, चेंडूला खोदून काढला गचा क्षेत्ररक्षण, एक धाव, एका धावने श्री गणेश होतो या कुडसावरेवाडी संघाचा। चेंडू उचलता फेकतो पर्यंत धाव एक कंप्लीट, श्री गणेश होतोय कुडसावरेवाडी संघाचं खातं खोललं जातंय। राहुल फलंदाजाचा जबरदस्त चेंडू होता, चेंडूला मात्र खोदून काढला ऑफ साइडच्या दिशेने। आता मात्र स्ट्राइकला असेल तो मनोहर, चांगला असा फलंदाज कुडसावरेवाडी संघाकडनं सलामीला आलाय तो। पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्रह्मास्त्र वापरला आणि या चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय फलंदाज मनोहर यांच्याकडनं। एक धाव, एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती। चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी,
मी म्हणेन नक्कीच तर इथं आपल्या या ग्राउंडवर मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली फलंदाजी, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला इथे मात्र तू तू मॅ मॅ करता करता डॉट चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मिडॉ मिडॉनच्या दिशेला विजय, स्वतः संघाचा संघनायक एक अंबरनाथमधला चांगला आवाज बुलंदा आवाज विजय डोके साहेब आपला संघ घेऊन उतरलेत मैदानामध्ये या धारवाड नगरीमध्ये पाहायला मिळते चांगला क्रिकेट. पिवनचा षटक हातालतोय गोलंदाज शागी ते मात्र मोठा फटका अपील अपील प्रश्न विचारला गेला पंचांकडनं मात्र पंच ठामपणे आपल्या निर्णयावर उभे आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा डॉटचे सांगता चांगली गोलंदाजी अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी घुडसावरेवाडी संघाकडनं बघूया पुन्हा एकदा शॉर्ट लेंथचा चेंडू पुन्हा एकदा दात मागितले जाते पंचाकडनं वारंवार मात्र पंचांवर प्रेशर दिला जातोय परंतु पंच सुद्धा आमचे कच्च्या गुरुचे चेले नाहीत तर लिटिल स्टार धारोल या संघातील पंच कवी शेंडे ज्यांनी अनेक लीग गाजवल्यात अनेक सामने गाजवल्यात बायकर मॅन ज्यांच्या नावावर दोन बाईक आहेत चांगला अनुभव पुन्हा एकदा अपील षटक समाप्त पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळ पोहोचली फक्त ते दोन जबरदस्त गोलंदाजी वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळाले या गोलंदाजाकडनं मित्रांनो क्रिकेट म्हणलं तर मेहनत नक्कीच आहे क्रिकेट म्हणलं तर सराव सराव नसला तर क्रिकेट खेळणं खूप कठीण असतं क्रिकेट काय आहे तर आपण नक्कीच सात दिवस वाट बघतोय रविवारची सरावासाठी सराव नसेल तर क्रिकेट मात्र खेळता येत नाहीये पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल तटियाडच्या सर्कलच्या बाहेर आपण पाच क्षेत्ररक्षण पाहू शकाल वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज फिरकेचा जादूगर प्रकाश निरगुडा ज्याच्या बॅटमध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या आता मात्र पूर्णपणे जबाबदारी दिली संघनायकाने प्रकाशच्या खांद्यावरती ते मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल मित्रांनो जो पाण्याने भिजतो ना तो कपडे बदलतो परंतु तो जो घामाने भिजतो ना तो नक्कीच नशीब बदलतोय इथे मात्र चांगला फटका खेचलाय ऑफसाईडच्या दिशेने ती मात्र काहीतरी अडथळा निर्माण होतोय एसटी रक्षक गोलंदाजाला सूचना देतोय पूर्णपणे फिल्डिंग सेट पंच डॉट मात्र कुठेतरी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे गोलंदाजाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय का नाही त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल प्रकाश ते मात्र स्टेप आउट होऊन चेंडू विरकावून दिलाय सहा धावांसाठी ब्रँडेड षटकार फलंदाज मनोरच्या बॅट मधना पहिल्या चेंडूवर प्रहार केला या गोलंदाज प्रकाशच्या गोलंदाजीवर ज्याप्रमाणे प्रकाशने प्रहार केला होता त्याचप्रमाणे प्रकाशवर प्रहार केला जातोय कुडसावरेवाडी संघाकडनं पुन्हा एकदा शॉटलाईनचा चेंडू चेंडू उचलता फेकता तोपर्यंत एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का एकाच धावेवर समाधान मानावं लागेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती नऊ या आकड्यावरती
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाचा जे प्रकाश इथे मात्र मोठा फटका केसण्याच्या नादामध्ये एक धाव धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती बिनबाद 10 विचार करायला गेला तर अजून एकही गडी बाद नाही या कुडसावरीवाडी संघाचा चांगले फलंदाजी पाहायला मिळाले पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज इथे मात्र जेलचा प्रयत्न जेल मात्र निश्चितरक्षापासून खूप लांब होता पुन्हा एकदा डॉट चेंडू चांगला असा कमबॅक पाहिला म्हणते गोलंदाज प्रकाश पहिल्या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला मनोहरना षटकार आला त्यानंतर एकेरी धाव त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव आणि त्या चौथ्या चेंडूवर मात्र डॉट चेंडू चांगला कमबॅक अजून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र खराब खराब लाईन दंडित केलाय गोलंदाज प्रकाशला पंच कवी शेंडे सांगतात वाईट बॉल अजून काही चेंडू शिल्लक असतील जबरदस्त फटका घुटना टेक तमाशा देख सहारण जबरदस्त फटका स्वतःला मात्र सिद्ध करतो हा फलंदाज मनोहर विचार करायला गेला तर चांगला पहिल्या चेंडूवर मात्र चांगला मोठा प्रहार केला त्यामध्ये सुद्धा षटकार आला इथे मात्र पुन्हा एकदा षटकार इथे मात्र चेंडू खाली राहिला आणि बॅट मात्र दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 12 चेंडू 21 धावांची गरज असेल कुडसावरीवाडी संघाला विजयासाठी याची नोंद घ्यायची बारा चेंडू एकवीस धावा ते मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अजय घेऊन येतो गोलंदाज अजय जबरदस्त गोलंदाजी पहिला चेंडू डॉट चेंडू मोठा फटका केसण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होतोय निर्धाव चेंडू चांगली सुरुवात मानावी लागेल गोलंदाज अजयजी हॅलो हॅलो ते मात्र डायरेक्ट हिट बेस एकदा पूर्ण मित्रांनो तुम्हाला जरा फलंदाज बाद करायचा असेल ना तर नक्कीच बेस मात्र खाली पाडावे लागतील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 जबरदस्त गोलंदाजी चांगला असा कमबॅक ते मात्र कुठे दुखापत होते फल क्षेत्ररक्षक प्रकाशला चला 12 खेळाडू आपण त्याच्या जायचंय इथं 12 कृपया 12 प्रतिनिधी काराव संघाचा आपण यायचंय
ते मात्र मित्रांनो चांगला चुरशीचा सामना आपण पाहतोय. ते मात्र मित्रांनो चांगला चांगली फलंदाजी त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. सामना कधी इकडे तर सामना कधी तिकडे दोन्ही साईडला सामना झुकताना दिसतोय. ते मात्र कुठेतरी थोडासा व्यायाम करावा लागेल या प्रकाश निरगुडाला. गोलंदाजी मार्कवर अजय मारा करे फलंदाज म्हणून जबरदस्त फटका. ते मात्र चेंडू उचलतात फेकतात तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिकवीन विकेट पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम जबरदस्त फटका हाय हँडसम षटकार येतोय कोणाच्या बॅट मधन मनोहरच्या बॅट मधन ज्यातने अद्याप दोन षटकार लगावलेत आणि तिसरा येणारा मनोहरच्या बॅट मधन षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती पुढच्या आरेवाडी संघाची 26 या आकड्यावरती. ते मात्र सामना कुठेतरी थोडासा झुकताना दिसतोय कुठे सावरेवाडी संघाकडे. कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाज अजयला. जबरदस्त पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. इथे मात्र सलामी कक्षाला सलामी देतो या षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या 6 ने वाढते 32 आकड्यावरती. अजूनही 6 धावांची गरज असेल विजयासाठी कुठे सावरेवाडी संघाला. जबरदस्त फटकेबाजी जबरदस्त काय फटके घेतले या फलंदाज मनोहरना. पुन्हा एकदा शॉटला चेंडू चेंडूला मात्र सन्मान दिला. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का. ते मात्र एकाच धावीचं समाधान मानलं या फलंदाज मनोहरना. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. मिळाले डीजे बल्मा डीजे ऑपरेटर दिनेश शेंडेजी यांच्या मार्फत. चांगले असे डीजे ऑपरेटर. 6 चेंडू 5 धावांची गरज असेल विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश शेवटचा षटक. ते मात्र उसळी जास्त चेंडूला. प्रश्न विचारला गेला पंचांकडे परंतु पंच ठाम आपल्या निर्णयावरती. डॉट चेंडू 5 चेंडू 5 धावा. काय घडेल ते मात्र एक धाव. चार चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा 4 धावा 4 चेंडू. सामना कोण जिंकेल कुडसावरेवाडी काराव काराव कुडसावरेवाडी. गोलंदाज हरेश फुलेंचा चेंडू चेंडू मात्र जेलची संधी. ते मात्र काय सोडलाय जेल सोडलाय की मॅच सोडले थोड्या वेळात समजेलच आपल्याला. लॉलीपॉप जेल होता.
ते मात्र झेल घेतला असता तर नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळाला असता. तीन चेंडू तीन धावा कंपल्सरी चेसिंग. झेल घेतला असता तर नक्कीच काहीतरी पूर्णपणे दबाव मध्ये असा सावरवाडी संघकार नवीन फलंदाज. ते मात्र अपील 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 इथे मात्र खराब खराब. इथे मात्र काय घडतंय दोन चेंडू तीन धावा तीन धावा दोन चेंडू. जर का ती कॅच घेतलीस तर ते नक्कीच कारव संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवलं असतं. काय घडेल काय घडेल काय घडेल धक 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 धक. 24 खेळाडू दोन पंच एक स्कोरर. जबरदस्त फटका झेल 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 मागास पडतोय. ते मात्र चेंडू उचला फेकलाय फेकी मात्र इथे मात्र खराब खराब. वारंवार चुका करतोय हा संघ कारव संघ. ते मात्र फोर्थ अंपायर थर्ड अंपायर कृपया इथं थोडा तडपंच आहेत पॅनल्टी असेल पाहिजे सत्र या. थोड्याच वेळात निर्णय कळवण्यात येईल. तडपंच तडपंचांचे काम पाहत आहे आणि शेंडे काय घडेल काय घडेल. सर्वांचं लक्ष लागलं या निर्णयावरती. ते मात्र सामना खुल्ला होईल या निर्णयावरती. नॉट आउट. यस इट इज अ नॉट आउट. सामना विजय होतोय. पुढे सावरवाडी संघ विमकाशीच म्हटलं होतं झेल घेतला असता तर नक्कीच सामना फिरला असता कारव संघाकडे. विजय संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे कौतुक. काय सामना पाहायला मिळाला जबरदस्त सामना रफ अँड टफ सामना कारव विपक्ष कुडसावरीवाडी संघ. यानंतरचा सामना होईल कुडसावरीवाडी विपक्ष या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो.